हे बघा, घराची कचरा पेटी होण्याआधी काहीतरी उपाय शोधा नायर। अयो, तुम्ही ते राणीला समजवला ना, त्यांनी माफी मागितली तर मला काय प्रॉब्लेम नाही। नाही 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 नाही, तो स्वतः समजता काय? या राणीचं तुम्ही अपमान केला ना सर। अहो राणे, आता तुम्हीच काय तो तोडगा काढा। नायर अण्णा माफी मागायला तयार आहे। तो तयार असाल तर त्याला माफी मागा दे। मी त्या कचरेवाल्याच्या समोर जाऊचे नाही आणि मी माफी मागायचे नाही। नमस्कार मित्रांनो, बंट टेलिव्हिजन तर्फे आपण एक अभिनव स्पर्धा आयोजित करणार आहोत आणि ती स्पर्धा म्हणजे मिस्टर आणि मिसेस स्वच्छ स्पर्धा। अगो भागले, अगो भागले, आकडे ये। काय हो, कशा कोरडतास? अगो ह्या बघ, बंटे टेलिव्हिजन वरती काहीतरी दाखवतात। हे बघ, ते बघ, कसली स्पर्धा असा बघ। हा तर जाती का? या स्पर्धेचा विजेता बनणार आहे स्वच्छतेचा ब्रँड अम्बॅसिडर। तो जसं सांगेल तशी स्वच्छता ह्यापुढे आपल्या परिसरात होणार आहे आणि लोकांना त्याचंच ऐकावं लागेल। पण त्यासाठी आधी स्पर्धकाने स्वतःचं घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवून ही स्पर्धा जिंकावी लागेल। जे या स्पर्धेत भाग घेणार नाहीत त्यांना यापुढे स्वच्छता या विषयावर बोलण्याचा अधिकार राहणार नाही। स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाने स्पर्धेच्या सर्व नियमांचं पालन करणं आवश्यक आहे, अन्यथा त्याला स्पर्धेतून बाद करण्यात येईल। चला तर मित्रांनो, नाव नोंदणी सुरू झाली आहे। आज आणि आताच आपलं नाव नोंदवून स्वच्छतेला सुरुवात करायची। लवकरच आपले परीक्षक स्पर्धेची पाहणी करतील आणि आपला निर्णय जाहीर करतील। तोपर्यंत नमस्कार। गो, मी काय म्हणतोय, आपण मिस्टर आणि मिसेस स्वच्छ स्पर्धेत भाग घेऊया। घेऊया काय, घेऊकच हो। आणि माका खात्री आहे आपणच जिंकतलो। तुझी ही गोष्ट माका खूप आवडता, ती म्हणजे तुझ्यावर असलेला तुझो अमाप विश्वास। बाकी काय नाही तुझ्यात, पण स्वतःवरचो तुझो विश्वास तुझ्यात ठासून भरलेलो असा। ओ, तुम्ही माझा कौतुक करतास की माका पाडाव पण करतास? अगो, माका घरात रवाचा असा, तुझो पाडाव मी कसो करीन? माका काय वाटतं, आपण ह्या स्पर्धेत भाग घेऊयात। त्या कचरेवाल्याबरोबर भांडलंय ना, त्याका दाखवून देऊची ही चांगली संधी असा। आपण स्पर्धा जिंकल्यावर आपण बोला ती पूर्व दिशा। आपल्या फक्त सांगायचा, ए हैलो कचरा साफकार, चाल हैलो कचरा साफकार। ओ चला चला, नाव नोंदून येऊया। ही व्हाईस गो, आधी आपण कामाक लागया। चल काम कर। या बघा, माका त्या कचऱ्या ऑर्डरसारखी ऑर्डर देऊ नको। हा आपल्यात भांडणं होतील, सांगा ठेवतोय। गो गो, माझं ऐकून घे, आपण दोघांनी साफसफाई करूया। आता कसं बोललास, ऑर्डर दिलास तर समोरच्या राग येता, समजून सांगितलास ना तर त्याका बरा वाटता आणि तसंच तुमच्या बद्दलचो आदर वाढता। बस 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 बस, आता कांचावा नको, आपण कामाक लागया। बरं बरं, माका सांगा खैना सुरुवात करू। हे बघ, मी घरातलो कचरो काढत आहे आणि घरातली सगळी घाणना लांब टाकून येते। तोपर्यंत तू फिनेल टाकून सर्व घर सारून घे। सारून? ओ शेणान सारवतात ना? अगो मस्करी, कशा बरोबर खातत ना तुका माहीतच नाही। अगो सारून म्हणजे फुसान घे। हा लादी कशी चकाचक करून टाक, अशी चकाचक कर, अशी चकाचक कर। अगो तुझा थोबाड ते दिसा भया, ही मस्करी होती ना? अगो चेरो दिसात, इतकी लादी तुझ्या साफ होतली काय? नाही ना, मग तुका जमात ना तशी फुसान घे। हो, ही भिंतीवर जमाटा किती होत ना ती साफ करा आणि पंखे देखील साफ करा। किती किती कितीही घाण असा, तुझं घराकडे लक्ष नको, रोजची साफसफाई करू नको। आता भांडणार येऊ नको। हा मरा देत, माका त्या स्पर्धेत भागच नको। अगो आपल्या स्पर्धेत भाग घेऊतोच लागत, आपण दोघांनी मिळून कामाक सुरुवात करूया। सांग सांग, आपण काय करायचं फक्त सांग माका। असं म्हणता काय करूया? थांबा, ह्यो टीव्ही आना घेतलो, यो हळ ठेवूया। ठेवलो आणि थंय ना फुलांचे कुंडे ठेवूया। ठेवले, कसं वाटत? छान छान माझे बाय, अगदी फुलासारख्या बोलतोस गो माझे बाय। ठेवले बाय। लतिका दीदी बसा। थँक्यू। लतिका दीदी, तुला काय वाटत कोण कोण येईल नाव नोंदवायला? येतील येतील, सगळेजण येतील तन्वी, मला खात्री आहे। आजींची मेहनत फुकट जाणार नाही। आपण जी आयडिया केली ती ठीक आहे, पण ती आयडिया आपल्या अंगाशी आली तर? मलाही तीच भीती वाटते, पण पार परिणामांची चिंता केली तर आपण काहीही करू शकत नाही। येणारा काळ काय ते ठरवेल।
मस्त तन्वी, ये तन्वी तुला असं कसं सुचतं? त्याला खूप वाचन लागतं. तन्वी तू वाचतेस पण? हो, जो वाचेल तो वाचेल. म्हणजे उद्या तुझी आयडिया जर फसली तर तूही वाचशील? ए गप्प बस, कशाला उद्याची वाट? आपल्याला काय, पण भीती वाटतेच ना. अँडी तर मुळातच घाबरते. तुम्ही माझा पुढचा प्लॅन ऐका. आपण भाग घेणं इम्पॉर्टंट. अयो बरोबर, आपण भाग घेणं इम्पॉर्टंट. कुणी पण जिंकते, आपण फक्त स्पर्धेचा आनंद घ्यायचा. अयो हो, स्पर्धेचा आनंद घ्यायचा. अयो पण आपण जर असा विचार केला तर आपण सफाई करणारच नाही की हो? त्यापेक्षा आपण स्पर्धेत जिंकण्याचा प्रयत्न करूया. अयो ते तर करणारच, पण आपण अशी स्वच्छता करू सर्वजण बघून तोंडात बोट घालणार. अयो तुम्ही एक काम करा, बाजारात जाऊ ना, एक छोटा झाडू, एक मोठा झाडू, एक सुपडी, एक कपडा आणि एक बादली, कचऱ्याचा डब्बा आणि एक हे ते. बस बस बस, अयो सगळं दुकान आणायला सांगतो तुम्हाला. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत ना? अय्यो त्या आहेत त्या माझ्यासाठी, पण तुमच्यासाठी मी दुसऱ्या आणायला सांगते की हो. अय्यो म्हणजे या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी म्हणजे मीच झाडू मारायचं? अय्यो म्हणजे काय, ही स्पर्धा मिस्टर आणि मिसेस सफाई आहे. मग मिस्टरांनी काम करायला नको का? बरोबर बरोबर म्हणू, बरोबर. आता मी जातो आणि सगळं सामान घेऊन येतो. अय्यो नायर आता काय, पैसे घेतले? अय्यो या उत्साहामध्ये मी पैसे घ्यायला विसरलो. अय्यो मनो दाता आता जातो मी सगळं सामान घेऊन येतो, तो परंतु स्पर्धेमध्ये आपलं नाव नोंदवून घे. ओके ओके ओके. स्पर्धेला जाते मी, स्पर्धेला जाते मी, स्पर्धेला जाते. अयो रे मी पहिली आली, माझं नाव पहिलं लिहायचं. काय सांगते आम्ही दोघ जण पहिलं क्या म्हणजे? थांबा थांबा, काय लवकर काय की नाव नोंदणी करा. अरे आमचं वाटेल बरीच कामं पडलेली असत. सगळ्यांची नाव नोंदणी होईल, पण त्याच्या अगोदर काही नियम आणि अटी आहेत ते तर सांगू द्या. तन्वी हे नियम वाचून दाख. स्पर्धेत भाग घेतल्यावर त्याच्या अटी आणि नियम स्पर्धकावर बंधनकारक असतील. जो त्या मोडेल त्याला स्पर्धेतून बाद करण्यात येईल. सकाळी कचरा न्यायला महापालिकेची गाडी येते, तेथे सर्वांनी कचरा नेऊन द्यावा. दुसऱ्याच्या दारात कचरा टाकणाऱ्याकडून दंड वसूल केला जाईल. परीक्षेचा निर्णय अंतिम राहील. परीक्षेचा निर्णय? आणि तिला असं म्हणायचंय की परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. बरा परीक्षक कोण हा? सॉरी काकू, पण ते आम्ही तुम्हाला नाही सांगू शकत. पण आम्ही तज्ज्ञ परीक्षक जाणू. त्यांनी जर तुम्हाला निवडलं तर का निवडलं हे पण सांगतील, आणि जर का नाही निवडलं तर का नाही निवडलं हे सुद्धा सांगतील. ते कधी कोणाला झुकतमाप देणार नाही. कोण सुद्धा असा ते का सांगा, प्रामाणिकपणाने निर्णय देवा. निर्णय चुकीचा वाटला तर तसं तुम्ही सांगू शकता. अय्यो असं असेल तर स्पर्धा मस्त होणार बघ. मला याच्यात नाव द्यायला आवडेल. माझं आणि मिस्टर नायरांचं नाव नोंदवून घे. स्पर्धा अगदी मस्त होणार. आपल्या स्पर्धेत सगळ्यांनीच नाव नोंदवली आहेत. अगो माझा नाव काही लिहून घेतलंस तर आधी पहिल्यांदा लिहून घे, आणि या बघ विजेतो मीच असतलय. हा अय्यो राणे तुम्ही जिंकलात ना तर अख्ख्या चाळीला पार्टी द्यावी लागेल. अरे घाबरतय की काय, कोकणचो हापूस ते तो मी बापूस असं आहे. हा ऑल द बेस्ट. चला सगळ्यांची नावं नोंदवून झालेली आहेत, आणि सगळ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला म्हणून सगळ्यांचे खूप खूप आभार. तर आता सगळ्यांनी आपापलं घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा, कारण परीक्षक कधीही पाहणी करायला येतील. तेव्हा आता तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. येवा 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 येवा. राणे काकू हे परीक्षक म्हणून तुमचं घर पाहायला आले. नमस्कार. ओ राण्यानो
लवकर बाहेर यावा, आपला घर भाऊ गेलेत। राणी काका, हे परीक्षक आहेत। ह्या काय? अरे यो चिवडे लाडू कसं काय इलो? लाडू अडकला? ए लतिका, यो कचरेलो आहे की त्याची होता बा कसा? राणी राणी राणी, तू माझं म्हणणं ऐकून घ्या। मी कचरा करत नाही आणि कचरा होऊ देत नाही, कळला काय? आपली एकच लढाई, आम्ही करतो साफ सफाई। आली रे आली, आता तुमच्या कचऱ्याची पाळी आली। आला आला घडीचा कर्दन काळ, आला 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 तुमचा मित्र आला, सफाई वाला आला। मी या स्पर्धेचा परीक्षक आहे राणी काका। झाला म्हणजे माझा वाटोळा झाला, तू माका कधीच निवडून देऊच नाही। अहो काका, आधी त्यांना घर पाहू तर द्या ना आणि मग ठरवा। चला तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात। मी परीक्षण करणार राणी साही। आंघोळ गेली काय? केली असणार का? एवढे एकदम स्वच्छ दिसत आहेत तर तुम्ही पण स्वच्छ असणारच। परीक्षण, फुलं लावली आहेत। लतिका, हो माझो दुश्मन तू परीक्षक म्हणून घेतलंस, ही पार्सलिटी असा पार्सलिटी असा ही। अहो काका, कदाचित तुम्ही जिंकला तर मग कुणी म्हणणार नाही की पार्सलिटी आहे म्हणून। तू माका निवडून देत तेव्हा ना। तुम्ही जर सर्वात उत्तम असाल तर तुम्हीच निवडले जाल याची खात्री बाळगा। या कुंडीत फुलं आहेत, हे बिन फुलांचं, हे पुन्हा फुलांचं। वा राणे साहेब, तुम्ही तुमचं घर आणि हा परिसर एकदम टापटीप ठेवलेला आहे। घरात फुलझाडं पण लावलेली आहेत, खूप नाही पण 3 लावलेली आहेत, दिसत आहेत मला। त्यात तुम्ही रोज पाणी घालता, पाणी ते झिरपून झिरपून खालच्या भांड्यात साचतं आणि त्या साचलेल्या पाण्यात डासांनी आळ्या घातल्या आहेत। काय? अरे बापरे, हे डास उद्या मोठे झाले तर ते आपल्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जातले। खूप जणांना या विषयी माहितीच नाही। आपल्या गाय सुशोभी करण्यासाठी आपल्या घरात अशी फुलझाडं लावून ठेवतात, त्यात पाणी घालतात आणि ते पाणी खालच्या तळाकडच्या भांड्यात जमा होत आणि त्या जमा झालेल्या पाण्यात डास अंडी घालतात आणि मग डेंगू मलेरिया पसरायला किती समय लागतोय। खरंच बाबा, आमका याच्यातला कायच ठाऊक नाही। आम्ही म्हणू आमचा घर एकदम स्वच्छ हा। अरे बाबा, जवळ जवळ तू आमचे प्राण वाचवलंस रे, त्याच्याबद्दल मी तुझा आभारी असे रे। काका काका, आभार कसले मानताय? मित्र माना मला, मित्र माना। आजपासून तुम्ही मला सफाई मित्र समजा आणि आपली भांडणं विसरा। अरे ता बाबा, मी कधीच विसरले रे। बर मी येऊ आता, चाळीतल्या सगळ्यांकडे जायचंय मला परीक्षक म्हणून। आज तुझ्यामुळे बाबा एक आमका मोठी गोष्ट कळली, आता मी जिंकलो नाही तरी चालत। चला काका काकू, आता येतो आम्ही। खरंच चांगलं म्हणत असा गो। आणि तुम्ही त्याच्यावर भांडा होताच? अग होता, चूक केव्हा तरी गबरे ना होता चूक। परीक्षक शून्य मार्क देईना। अयो घाबरायचं नाही, घाबरायचं नाही, मी एकदम स्वच्छ चारित्र्याचा परीक्षक आहे। तुमचं घर स्वच्छ असेल ना तरच तुम्ही ही स्पर्धा जिंकणार, कळलं ना? अयो पण राणे तुम्हाला परीक्षक म्हणून घरामध्ये घेणार नाही। आता राणींच्याच घरातून येतोय, त्यांच्या घरातल्या फुलझाडांच्या कुंडीत असलेल्या पाण्यात डासांच्या आळ्या सापडल्या आहेत, कळले? आणि हे मी त्यांना जेव्हा दाखवून दिलं ना तेव्हाच त्यांनी मला आपला सफाई मित्र मानलाय। आळ्या लक्षात आले? लक्षात? अय्यो राणी, तुला सफाई मित्र बोलला म्हणजे तू पण माझा मित्र की हो? नायर, तुम्ही घर तुमचं एकदम स्वच्छ ठेवलंय। हो हो, परीक्षक एक थँक यू किती, 1 2 3 4 काय? बाहेर तर एकदम स्वच्छ दिसतंय, आज स्वच्छ आहे की नाही पाहून येतो। चला चला, तुम्ही कुठे परीक्षक कोण आहे? तुम्ही मला बघू द्या ना। परीक्षक ना म्हणू
म्हणून आता त्या राणीचा टायर पंक्चर झाला, पण ही स्पर्धा आपणच जिंकणार. रामेश्वर थँक्यू. मिस्टर नायर, वा वा वा, बाहेर ही स्वच्छ आत ही स्वच्छ, पण मला एक सांगा, त्या पाण्याच्या ड्रम खाली टायर का ठेवलाय? आली हो मी टायर तर धंद्यावाला, मी ते पाण्याच्या टाकी केली टायर ठेवणार, वायर थोडी ठेवणार. टायर वायर, गुड गुड गुड, व्हेरी गुड नायर. ये तुम्ही, पण मी काय सांगतो, काय आई तुम्ही लय चांगलं काम करता, आम्ही उगाच तुला विरोध करत होतो. अय्यो मी काय म्हणते, तुमच्यासाठी गरम गरम इडली सांबार घेऊन येते. इडली नको, आम्ही स्वच्छ चारित्र्याचा परीक्षक आहे. काय चुकून माकून तुम्ही स्पर्धा जिंकलात तर लोक काय म्हणतील? इडली रुपी लाज खाऊन ह्यांना जिंकून दिले असा बोबाटा करतील. माझ्या अंगावर कचरा फेकतील हो, ते काय नको. मी आता फायनली येतो. अय्यो तुम्ही या या, पण ना नेक्स्ट टाइम इडली सांबार खायला एक दिवस नक्की यायचं. नक्की नक्की येत. चला येत. या 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 या. अय्यो आपण जिंकणार. आपण जिंकणार. आपली पोडे पोडे पोडे, आपली पोडे पोडे पोडे. नमस्कार, मी बंटा टेलिव्हिजन तर्फे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज खरं तर आपल्या स्पर्धेच्या निकालाचा दिवस, सगळ्यांनाच खूप उत्सुकता लागली असेल. म्हणून मी आपल्या परीक्षकांना विनंती करते की त्यांनी स्पर्धेचा निकाल जाहीर करावा. पहिलीच वेळ ना टीव्हीवर येण्याची, म्हणून एकदा माझा जीव घाबराघोबरा झाला होता. चालू आहे. तर मंडळी, तुमच्या या ओंकार प्रधान सोसायटी ही स्पर्धा घेतली होती, मिस्टर अँड मिसेस स्वच्छ स्पर्धा. त्या स्पर्धेचं मी परीक्षणाचं काम पाहिलं आणि मी पाहिलं की सगळ्यांनी आपलं घर आणि आपला परिसर एकदम नीट नीटका ठेवलेला आहे. काही चुका झाल्या आहेत, म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर राणी काकांनी आपल्या घरात जी फुलझाडं लावली आहेत, त्या फुलझाडाखाली जी भांडी ठेवलेली आहेत, म्हणजे तिथं पाणी जमा झालेलं आहे, मग त्यातून डासांची निर्मिती होऊ शकते. त्याच्यानंतर नायरांना, ज्यांनी आपल्या बाथरूमच्या ड्रमखाली टायर ठेवला आहे, त्या टायरमध्ये पाणी जमा झालेलं आहे. त्यानंतर आपले मेहताजी, त्यांच्या मुरीचा जो पाईप आहे, म्हणजे सांडपाण्याचा जो पाईप आहे, तो फुटला, त्याच्यामुळे सगळीकडे दुर्गंधी पसरलेली आहे. ते हे काय की तुम्हाला माहीत नसल्यामुळं हे झालेलं आहे. तर मी लतिकाताईंना अशी विनंती करीन की ही जी काय स्पर्धा आहे, म्हणजे मिस्टर अँड मिसेस स्वच्छ स्पर्धा ही आहे, ती परत एकदा घ्यावी. म्हणजे ह्या आपल्या स्पर्धकांना परत एकदा जिंकण्याची संधी मिळत, साफसफाईची संधी मिळत. काय म्हणणं? नक्कीच, स्पर्धा जर आणखी स्पर्धात्मक होणार असेल तर आपण सगळ्यांना पुन्हा एकदा संधी देऊया. चांगलं. आपण काही काही गोष्टी ना माहीत नसतात, त्या मी तुम्हाला सांगतो. म्हणजे काय असतं की तुम्ही सगळ्यांनी ना ओला कचरा सुका कचरा वेगळा करत जा. एक मिनिट सर, सॉरी मी तुम्हाला मध्येच डिस्टर्ब करते, पण आजकाल बऱ्याच लोकांना माहीत नसतं की हा सुका कचरा आणि ओला कचरा म्हणजे याच्यामध्ये नक्की काय फरक असतो, तर तुम्ही ह्याविषयी आम्हाला काय सांगू शकाल? ओला कचरा सुका कचरा म्हणजे बघा, निसर्ग निर्मित जो असतो तो ओला कचरा आणि मानव निर्मित जो असतो तो सुका कचरा. पण हा ओला आणि सुका कचरा नेमका कसा ओळखावा? सोपं आहे अगदी. म्हणजे कसं आहे की निसर्ग निर्मित जो कचरा असतो तो म्हणजे बघा, खरकट अन्न, उष्ट, अंड्याची कवच, भाज्यांची देठ, याला म्हणतात ओला कचरा. तर सुका कचरा कुठला? तर रद्दी, काच, पत्रा, लोखंड, इलेक्ट्रॉनिकचे बॉक्स, हे असं आपण भंगारवाल्याला विकून त्याच्यावर प्रक्रिया होऊन तो आपण पुन्हा वापरात आणू शकतो, त्याला म्हणतात सुका कचरा. आलं लक्षात? पण हा सुका कचरा आणि ओला कचरा हा वेगवेगळा करण्यामागे नेमकं कारण काय? आता करेक्ट प्रश्न विचारलाय. काय आपण हा जो काय सगळा कचरा गोळा करतो तो आपण डम्पिंग ग्राउंडला टाकतो. आता एवढा सगळा कचरा डम्पिंग ग्राउंड म्हणजे जागा नाही हो भविष्यात राहणार आपल्याला. म्हणून हा ओला कचरा सुका कचरा कमी केला, म्हणजे त्याचं वर्गीकरण केलं, तर डम्पिंग ग्राउंडला जागा होऊ शकते. इथं माणसाला राहायला जागा नाही तर कचऱ्याला जागा कुठं राहणार? आणि महत्वाचं, प्लॅस्टिकची पिशवी ती कुठेही कचऱ्यात टाकू नका. मी तर म्हणतो त्याचा वापरच करू नका. का? म्हणजे काय अहो, त्याचं विघटन होत नाही. विघटन म्हणजे त्याची माती होत नाही,
वर्षानुवर्ष माती होत नाही त्याची. नक्कीच आपण अजून एक चान्स सर्वांना देऊया आणि त्यामधून एक विजेता निवडूया. आणि मी प्रेक्षकांना विनंती करते की त्यांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा आणि परीक्षकांच्या सांगण्यावरून आपण ही स्पर्धा पुन्हा एकदा घेतोय आणि त्यातून एक विजेता निवडण्यात येईल. चला तर आज तुम्ही सगळेजण पुन्हा एकदा स्वच्छता अभियानासाठी तयार आहात तर. हो माझे बाय काय करतस काय? हो मी ह्या एक ना जरा सुद्धा कुंडीत पाणी साचाक दिलंय नाही. डास मुंगी झुराळ उंदीर पाल काही एक तुमका गावाचं नाही. घरात आणि बाहेर गो माझे बाय असा काय करू नको. तू त्यांचं औषध संपव निघालस की काय? हो मी आपला घर आणि परिसरापुरताच बोलतोय. हा तुझो हे अवतार बघून ना ही सगळी जमात पळान गेली असतली. तुमचा आपला काय तरीचा? बाकी सगळा जाऊ दे. डासांची अंडी काही दिसत नाही ना. हो तुम्ही त्या अंड्यांचं एवढं धसको घेतलास मी कोंबड्यांची अंडी सुद्धा घरात आणणार नाही. आणि हाडलंस तर त्याची कवचा सुक्या कचऱ्यात टाकतेलस की ओल्या कचऱ्यात टाकतेलस? ओल्या कचऱ्यात. ह्या मी सगळं आता व्यवस्थित माझ्या लक्षात ठेवलंय. काय माझी गुणाची बाय ती. काय माझी गुणाची बाय शांताबाई तुझं कॉलेजात नाव टाकूया. खरंच एवढा मी हुशार आहे? यो यो तुझो विश्वास तुका खूप पुढे घेऊन जातलो. यो विश्वास कोण? काय तुका विश्वास माहित नाही आणि काय कॉलेजात तू शिकवतस? वा वा राणे काय चाललंय? स्वच्छता मोहीम साफ सफाई एकदम क्लीन. छान छान छान. यावेळी मीच घरोघरी जाऊन परीक्षण करणार आहे. अरे वा 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 म्हणजे आता आम्ही विजयी होणार. राणे नाव ठेवायला जागाच ठेवली नाही. घर तर तुम्ही स्वच्छ ठेवलंच आहे पण आजूबाजूचा परिसर सुद्धा तुम्ही एकदम लख्ख ठेवलाय. मग किती प्रचंड मेहनत घेतली आम्ही. कचरो काढूचो स्वच्छता करूची ह्या काय खाऊचा काम? हा उत्तम. मग ही स्वच्छता स्पर्धेपुरतीच की कायमची? तशी आता आपल्या सवयत लागली. असं हेनी झाडू नाही मागल्या तर मी झाडू मारतय. आणि हे विसरले ना तर मी स्वच्छता करते. आणि सगळं कचरो सकाळी ती कचऱ्याची गाडी येते ना त्याच्यात नेऊन टाकतो. तेवढीच मॉर्निंग वॉक होता. वा उत्तम. असं स्वतःच आणि समाजाच आरोग्य जपा. येते मी. ओ आपणा या स्पर्धेमुळे स्वच्छतेची चांगली सवय लागली ह्या मान्य करूचात लागत ना. करूचात लागत. आपल्या मान्य करू कसं? अरे काय बघतोय आपण? ही आपलीच सोसायटी आहे ना. अरे काही दिवसांपूर्वी ना इथे तर श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत होता आणि आज इथली स्वच्छता पाहून मला तर विश्वासच बसत नाहीये. ही सर्व ना आजीचीच कमाल आहे. दादा काही दिवसांआधी इथे केवढी लफडी चालत होती. आजीने इथली स्वच्छता तर करूनच घेतली पण भांडणही मिटवलीत.